राज्य प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात NTS या परीक्षेसाठी दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकामधील उपघटक निश्चित या पद्धतीवरती विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण निश्चित म्हणजे काय या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती पाहूया. मी या ठिकाणी दोन रेषेच्या मध्ये चार संख्या लिहिलेल्या आहेत A, B, C, D. पहिल्या ओळीमध्ये AB आणि दुसऱ्या ओळीमध्ये CD. पहिल्या स्तंभामध्ये AC व दुसऱ्या स्तंभामध्ये BD. अशा पद्धतीने ज्या चार संख्यांची मांडणी केली असता तयार होणाऱ्या मांडणीला निश्चयक असे म्हणतात. आता या निश्चयकाची किंमत कशी काढली जाते? AD वजा BC. अशा पद्धतीने दिलेल्या निश्चयकाची काय केली जाते? किंमत काढली जाते. आता याच्यावरती आपण उदाहरण पाहणार आहोत. आता परीक्षेमध्ये तुम्हाला उदाहरण विचारलं जातं या उपघटकावरती. उदाहरण, दोन वर्गमूळ 3 9 m 3 वर्गमूळ 3 = 0. या ठिकाणी तुम्हाला असं पर्याय दिले जातात पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 0 आणि चौथा पर्याय आहे 1. हा अशा पद्धतीने तुम्हाला चार पर्याय दिले जातात. त्याच्यापैकी एक पर्याय हा आपल्याला शोधून काढायचा असतो. आता या ठिकाणी पहा, प्रथमतः तुम्हाला तिथं पहिल्या आडव्या ओळीमध्ये 2 वर्गमूळ 3 9 आणि दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये m 3 वर्गमूळ 3 दिलेले आहे. आता आपण या ठिकाणी तुम्हाला पहिल्या स्तंभातील m ची किंमत काढायला सांगितलेली आहे. पहा उदाहरणामध्ये या ठिकाणी तर m = 3. आता या ठिकाणी या निश्चित पद्धतीचा वापर करू. खाली म्हणू वर्गमूळ 3 * 3 * 3 - 9 * m = 0 या ठिकाणी 0 ही किंमत दिलेली आहे. आणि मग यांचा गुणाकार 3 * 6 वर्गमूळात 3 * 3 * 9 * m = 0. आणि म्हणून दोन्ही बाजूतून 6 * 9 आपण वजा करूया. आणि म्हणून 9 चा वर्गमूळ या ठिकाणी येते. पण 9 चा वर्गमूळ किती आहे? 3 * 9 * 0. आणि म्हणून 6 * 18 * 9 = 0. दोन्ही बाजूतून 9 m काय करूया आपण व 18 काय करूया? वजा करूया. आणि म्हणून वजा 9 m = हे अधिक केल्यानंतर वजा 18. आता आपण आणि म्हणून दोन्ही बाजूला वजा 9 काय करूया? भाग देऊया. आणि म्हणून m = वजा 18 - 9. आणि म्हणून m = 9 * 9 = 18. m = 2 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता वरती पर्याय क्रमांक पाहिजे. पहा या ठिकाणी पहिलाच पर्याय हा आपल्याला 2 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला A हा पर्याय काय आहे? दिलेल्या उदाहरणाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं निश्चित पद्धतीवरती उदाहरण विचारलं जातं आणि ते अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. सर्वांसाठी मी एक उदाहरण देणार आहे. पहा उदाहरण,3 * 5 * 2 * 3 = 7 * 3 * 3 = 3. या ठिकाणी पहिला पर्याय आहे
ए, पहला पर्याय ए चार, बी आहे तीन, सी आहे दोन, डी आहे जीरो।